खरे आजी बाय आजी आजी मी आजी दिसत आहे का मी आजी दिसत आहे का गाडी आम्ही पार्क केली आणि आम्ही आहो आता गजान महाराजच्या मंदिराच्या मागच्या साईडला बरं बरं ठीक आहे इथे ताईच्या सबस्क्रायबर पण भेटल्या मग गर्दीच तेवढी आहे ना गर्दी पण आहे गर्दी पण आहे अभी तो प्रंथ है ना प्रंथ है ना अब तक प्रंथ था कि मैं बैठूंगी नहीं आप लोग अभी तो दिया प्रंथ वेळ लागला पण कसं आहे खूप शांततेत जेवण झालं चला तर मग फ्रेंड्स झालेली आहे सर्वांची तयारी नाश्ता अगोदर घरीच करून घेतला कारण की खूप वेळ झाला घरी 12:15 वाजले अरे लाईट बंद करायची राहिली लाईट बंद करून घेते आणि निघू चला ॲक्च्युली काय झालं ताई आई हे सर्वजण समोर गेले आम्ही दोघंजणं माग आहे पप्पा थोडंसं काम होतं त्याच्यामुळे तर बस आता त्यांचं झालं म्हणजे कुलूप लावत आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे तर आम्ही कुठे चाललो हे पण तुम्हाला सांगून देते आम्ही चाललेलो आहे शेगावला कारण की माहिती आहे का खूप दिवसापासून आमचं प्लॅनिंग चालू होतं की बा कुठं फिरायला जायचं पण कसा वेळच नव्हता मिळत सर्व आता कशी माहिती शाळा चालू आहे अधिकची शाळा चालू आहे त्याच्यामुळे ताईला पण वेळही मिळाला नव्हता तर आता त्या दोघांना सुट्टी आहे तर 2 दिवसासाठीच मग ताई अकोटला आल्या आणि मग त्याच्यामध्येच मग आमचं प्लॅनिंग झालं की चला बा आता कुठं आपण बाहेर फिरायला गेलो नाही तर शेगाववरूनच येऊ आपण दर्शन करून श्री गजानन महाराजांचे तर म्हणून मग आज आम्ही तिकडे जात आहे तर आता ताई समोर गेलेले आहेत कुठे गेले चला ना हां तर चला तुम्हाला आता पटकनी आम्ही गाडीमध्ये बसतो आणि निघतो आणि शेगावला आम्ही कशी मजा करणार आहे हे तुम्हाला आता पुढे पाहायलाच मिळेल चला फ्रेंड्स तर आम्ही येणं शेगावमध्ये पोचलेलो आहे तर आम्ही गेलो होतो अगोदर श्री गजानन महाराजच्या मंदिरमध्ये पण तिथे येणं खूप गर्दी होती आणि गाडी पार्क करण्यासाठी अजिबात जागा नव्हती तर त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की बा अगोदर आम्ही आनंदसागरमध्ये येऊ आनंदसागर फिरू आणि त्याच्यानंतर मग गर्दी कमी झाल्यानंतर शांततेने गजानन महाराजच्या मंदिरमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ पण काय झालं का आम्ही तर आनंदसागर पण बंद आहे तर आता हे आणि पप्पा गेलेलेच आहेत तिथे पाहण्यासाठी तर बस आता बघू काय होते तर जर आनंदसागरमध्ये जर तसं तर बंदच दिसत आहे कारण की 5-6 वर्ष झाले आनंदसागर बंद आहे पण मध्यात आमच्या कानावर आलं होतं की बा आनंदसागर आता सुरू झालेला आहे चला तर मग आता बघूया जर इथे जर एंट्री मिळाली तर मग आनंदसागर आम्ही आतमधून बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मग गजानन महाराजच्या मंदिरमध्ये जाऊ नाही तर मग आता डायरेक्ट आम्ही जाणार आहोत गजानन महाराजच्या मंदिरमध्ये आणि त्याच्यानंतर मग तिथे आम्ही म्हणजे दर्शन वगैरे तिथलं तर मी तुम्हाला टोटल दाखवणार आहे की तिथे आम्ही आता पुढे काय काय करणार आहे चला तर मग मी पण बाहेर निघते इथे खूप गर्मी होत आहे बघा माझ्या दादीने माझ्यासाठी चहा आणला या नाही या सर्वांचा चहा झाला फक्त माझा चहा राहिला होता तर दादाने माझ्यासाठी चहा आणला स्पेशल बहिणीसाठी चहा बघून घ्या हॅलो काय चालू बिलू अय खालचं काही उचलू नाही चल कोणी आजी बाय आजी आजी मी आजी दिसत आहे का मी आजी दिसत आहे का काय झालं काय झालं कोण आहे कोण आहे एवढे का तर कोण आले एवढे कोण आहे कोण आहे पाहुणीच पाहुणी आले तुझ्या इथं अरे शांत बसला तो दिसत नाही ना कोणी घरी आला
किती क्यूट क्यूट आहे तू बिटू 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 सोना इला नाही तो आहे तो 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 राईट काय मग काय झालं हा अरे बापरे घेऊ का हा गबलू इकडे बघ इकडे घेतली पेचिनी खाऊ त्याला मला स्पेशल काहीतरी घ्यायचं दर्शन पैसे दिलेले वापस नाही देत असतो अंकल आता गाडी आम्ही पार्क केली आणि आम्ही आहो आता गजानन महाराजच्या मंदिराच्या मागच्या साईडला बस आता गजानन महाराजच्या मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेऊ इकडे चला इकडे पाऊस नाही आला असं वाटलं पाऊस येणार नाही पण पाऊस नाही आला ऊन खूप आहे चला माऊली लवकर हडू फॅन पण लावलेले तिथे चल आता गजानन महाराजच्या मंदिर मध्ये बस आता आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून बाहेर निघू अगोदर चपला काढून पाय धुवून घेऊ अहो चपला काढून घेऊ तिकडे पाय धुवून घेऊ खूप छान बनवलं पण आधीपेक्षा माहिती है ना पण पण ऊनच खूप आहे आज हा खूप गर्दी आहे आज माहित चला इकडे चपला देऊ चपले घ्या माऊली चपले हा हा चला आणि इथे ताईच्या सबस्क्रायबर पण भेटल्या अगोदर हात पाधून घ्या ना चला बरं जर आपण मधात आलो तर एवढी गर्दी आहे प्रकट दिनच्या दिवशी आलो असतो तर दर्शन होत नाही लवकर
पाय धुवायचं कुठे आहे? मी तेच पाहत आहे ना, दिसत नाहीये. पाय धुवायचे तेच बंद झालं का अगोदर? असायचं ना पण समोर आहे का? अच्छा तिकडे आहे पाय धुवायचं, तेच तर म्हटलं मी. चला मम्मी पप्पा गेले समोर, आवाज देऊन द्या त्यांना. आवाज जाणार नाही आहे. हां चल आपण पाय धुवून घेऊ. तुम्ही आराम करा. पाय धुवून स्टाईल किती गरम आहे. रविवारी जास्त गर्दी राहते इथे. हो ना यांचं उद्या नाही. नाही तर फ्रेंड्स आता आम्ही चाललेलो आहे दर्शन करण्यासाठी. इकडनं जावं लागतं ना. आणि मम्मी पप्पाचे दर्शन झालेले आहेत. खूप म्हणजे एवढी गर्दी असून खूप लवकर दर्शन झाले. तर आता इकडनं जाऊ आम्ही. काय झालं, काय थांबलो दर्शन करायला? हा ना इकडनं. हा हा चल चला लवकर. कुठं तिकडे आहे का? चल इकडनं जावं लागणार दर्शन करण्यासाठी. हा इकडनं जावं लागणार. चला चला माऊली पुढे पुढे लवकर लवकर. हा मग आपल्या अगोदर तर आईनी आणि पप्पानी करू. नाही नाही मी तशी मी जॅम करत नाही. हा आणि थंड वाटत नाही खायला. जास्त म्हणजे गर्दी आहे पण लवकर लवकर दर्शन होत आहे. चल काय झालं खूप गर्दी आहे इकडे. लवकर लवकर होत आहे दर्शन. इकडनं बापरे हो का? हा हा नाही नाही म्हटलं ना. पोहोचलेलं आहे गजान महाराजच्या मंदिरामध्ये आतमध्ये. आता दर्शन घेऊ. इथेही गर्दी तर झालेले आहे श्री गजानन महाराजांचे दर्शन. आणि आतमध्ये आम्हाला शूट नाही करू दिलं, फक्त दर्शन केले आणि आम्ही निघून आलो. लागलं तर बाहेरचं पूर्ण तुम्हाला दाखवू शकते मी. मम्मी पप्पा तिथे बसले. हां चला आता मम्मी पप्पा इथे बस. लवकर झाले दर्शन. हां लवकर झाले. अच्छा इकडे आहे का? चला तिकडनं जावं लागते का? चला हा चला मग आता तिकडे जाऊ. खूप सुंदर बनवलेलं आहे अगोदर वृक्ष पण. आणि वर आहे ना हा पूर्ण कळस. हा वरचा जो आहे ना तो सोन्याचा आहे. आणि हा हा अमृतसर सारखाच आहे पूर्ण सोन्याचा. आदिपेक्षा किती सुंदर केली डिझाईन मंदिराचे. मग
आता श्री गजानन महाराजांची समाधीचे पण दर्शन झालेले आहेत. आणि आता काय पुढे काय करणार आहे? महाप्रसाद. तर चला तर मग आता आम्ही महाप्रसाद घेऊ. मम्मी पप्पा इकडे बसले. चला. आणि खूप छान दर्शन झाले. खूप शांततेनं, म्हणजे जास्त घाई नाही, काहीच नाही, खूप शांततेनं असे दर्शन झालेले आहेत. सर्वच झाले. काय झालं? आतमध्ये खूप थंड होतं, पण तिथं पण शूट करायला नाही सांगितलं होतं. आतमध्ये पण खूप थंड आहे. आणि कसं आहे, तिथलं पण शूट केलं असतं, पण तिथे पण आम्हाला परमिशन नव्हती शूट करण्याची, फोटो काढण्याची पण परमिशन नव्हती, म्हणून आम्ही आतमध्ये काही शूट नाही केलं. चला. शांती बच्चा, शांती. आता कुठे गेले हे? आता कुठे गेले? असतील ना मम्मी पप्पा कुठे गेले? आतमध्ये गेले वाटते हे. चला. कधी लागेल नंबर? ए दीपाली, तू करते चालू आहे. तर आता आम्ही जाणार आहोत वरच्या हॉलमध्ये. आणि हा 2 नंबरचा हॉल आहे, एक खालचा फर्स्ट हॉल आहे वाटतं, हां सॉरी फर्स्ट हॉल आहे. तर इकडे सर्वजण आता जेवण करायला बसले. इकडचं सर्व नाही जेवण करायला नाही जाणार, मी वर जाणार आहे. तर इथे सर्व आता जेवण करतो. तर आता आम्ही वरच्या हॉलमध्ये जाऊ, इथे खूप गर्दी आहे. अभी तो प्रण था ना? प्रण था ना अब तक? हाँ, अब तक प्रण था कि मैं बैठूंगी नहीं, आप लोग अभी तो दिया प्रण. क्या ये बच्चा खो गया है. ये बच्चा किसका है? किसका है ये बच्चा? ये हमारा.
आपका है? हमारा। आपको बेटा कब हुआ? हाँ? आपको बेटा कब हुआ? हाँ वो ठीक है। तर मग या सर्वजण श्री गजानन महाराजांचा प्रसाद घेण्यासाठी तर इथे मी बेसन घेतलेलं आहे, कारण की इथलं बेसन मला खूप आवडते. बटाट्याची भाजी पण होती पण मी घेतलेली नाही आहे, कारण की मला बटाट्याची भाजी आवडत नाही. पण आता बघणार जर कसं आता घाईगेमध्ये मी निघाली तर इथे येणारच आहे गाडी, म्हणजे तिकडे सर्व आलेली आहे भाजी पोळी काय लागणार ती आता गाडी आलेली आहे इथं. तर मी थोडीशी बटाट्याची भाजी घेणार याच्यामध्ये, कारण की कसं प्रसाद असतं माझं लक्षच नाही राहिलं. तर थोडंसं मी बटाट्याची भाजी घेणार. इथे माहीने घेतलेली आहे आणि इथे आहे मोतीचूरचा लाडू, फोडणीचा भात आणि पोळी. झालेले आहेत आमच्या जेवणात, खूप छान जेवण झालं की नाही. हा वेळ लागला पण कसं आहे खूप शांत ते जेवण झालं. तर चला आता मागोदर तर मम्मी पप्पाला पालक नको का? हा अच्छा तिकडे आहे का? हा खूप मस्त जेवण झालं, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे आता तर झोप येते मला माहिती आहे जेवण झाल्यावर. चला लवकर सगळं पुढे निघून गेले, आम्ही दोघंच राहलो मागे. कसं वाटलं जेवण? छान ना? अदू काय झालं तुला? स्माईल कर ना. हो का जेवण केलं का तू मस्त? अद्विकने मस्त जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर सर्वजण असे मस्त बसते. हा आज तसं रविवार आहे ना, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे.
आज आम्ही चपला घेऊन घेतल्या आणि मम्मी पप्पांना आता बघावं लागणार कुठली येते का, त्यांच्या तर चपला आम्ही सोबतच घेऊन घेतला. तर बस आता छानपैकी जेवण झालं, दर्शन झालं गजानन महाराजांचे, तर आता निघतो आम्ही घरी. हा दिसले या माझ्याशी सापडल्या म्हणजे पप्पा कुठे पप्पा किती शरी दिसले चला. पोहोचलो रे बाई घरी, थकले सर्वजण. किती वाजले? सात. अरे बापरे बोल. ए माही, चलो मुंह धो अब अच्छे से. आपको आदत नहीं ना उसकी, इसलिए. खाली का पेड़े कौनते पेड़े? नहीं 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 ताई तुम्ही कंजी पेड़े. कंदील पेड़े. कंदील पेड़े. देवा कंदील पेड़े. एक कंजी पेड़े. एक पेड़े एक नंबर है. हो का? कंजी से एक नंबर है पेड़े. अच्छा. आणि अरे आपण तिकडनं केलेली शॉपिंग तर राहिलीच. बापरे शेगावरून शॉपिंग केली आपण. नाही ते काय ओ मेरा आहे रखो. ओ मेरा आहे. नाही तुला खेळायचं नाही आहे ते. ओ गाडी काय ही आहे आमची शॉपिंग. हर 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 हरच आहे सर. हर हर महादेव. तीन चार पाच आहेत. हे उलट आहे. सकाळी झोप खराब करणं अजून पाच वाजता उठणं हे अजून दही खाणे तीन काय हे तीन सेम आहे. आणि हे दोन सेम आहे. दोन मुलांसाठी हे एक मम्मीचा आहे एक माझा आहे. एक मम्मी का एक कल्याणी मम्मी का एक आजी नहीं मुझे नहीं वो पसंद है इसलिए. मम्मा का हाँ ये मम्मी के दो. ये कल्याणी मम्मी का राजी का ये मेरा ऐसे वो. अगं मला ते खूप मोठं होत होतं ना इज अ पेंडेंट म्हणून मी हे घेतलं. चल आम्ही चहा ठेवलं. चहा घेते. बापरे नेकलेस छान दिसत आहे. हे तुमच्या गळ्यामध्ये छान दिसत होतं हे पेंडेंट. हे मी घातलं असतं तर मोठं झालं असतं. नाही नाही ना पण मला असं वाटलं. बता ते घालून बघा. पावर नाही वेगळं आहे. ते एक नंबर आहे. दोन नंबर. ते दोन नंबर आहे. हा छान दिसत आहे. याच्यात तर क्रिस्टलची मनी दिसून राहिली. ते महागडा आहे. स्वस्त आहे असं छान वाटत ते. पकड का पिलू. हा मला माहिती नाही पण मागे आहे म्हणून मी नाचत नाचत मागे निघेल. निकाल गॅस.
ये छोटा है, ये देखो अच्छा लग रहा है। तर आज मी बनवत आहे आजीसाठी आणि माहीसाठी पॉपकॉर्न। तर आई तेल बरोबर चालतं ना पण? हां ठीक आहे, झाकण लावून घेऊ का याच्यावर? मग झाकण ठेवले आपण है ना? बरं ठीक आहे, हो ताटली ठेवते। प्लेट होत आहेत ते फुटणं चालू झालं, आता झाकण ठेवून दे त्याच्यावर। आता होत आहेत फुटत आहेत, तर झालेले आहेत पण तयार। जसं का गॅस बंद करून घेते, ये पीछे से लगू क्या ऐसी खड़ी हो ना? नहीं अरे पोली नहीं बोलना बोलना बर बर नाही ताईचे फोन आपल्याला भेटले गाडी रोडवर जाईन त्यांची लवकर येते मग पिल्लू हा हा लवकर येणार हा बाय 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 पोचल्यावर फोन कर जा बर आता उर्वी उर्वी दिवाळीला येणार आहे बाय बाय पिल्लू बाय गुड नाईट बाय।